गेले 1.5 वर्ष कोविडच्या प्रादुर्भावामुळं महाराष्ट्रातली सगळी महाविद्यालयं बंद होती, इंजिनिअरिंग कॉलेजेस देखील बंद होती. यावर्षी देखील दुसऱ्या लाटेमध्ये देखील तीच परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यानंतर पालकांची आणि विद्यार्थ्यांची मागणी फीच्या संदर्भातली, फीमध्ये सवलत मिळावी ही महाराष्ट्रातनं होते. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजच्या, शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीमध्ये 16,250 रुपये फीमध्ये सवलत 2021-22 देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. आणि त्याच पद्धतीनं काल महाराष्ट्रातल्या अकृषी विद्यापीठाच्या 13 कुलगुरूंसोबत बैठक होऊन फीच्या संदर्भामध्ये काही आम्ही निर्णय घेतलेले आहेत. त्यातला पहिला निर्णय आहे की ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे आई वडील किंवा पालक कोविड-19 प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी ही माफ करण्यात येण्याचा संदर्भातला निर्णय काल आम्ही बैठकीमध्ये घेतला आणि तो आज मी आपल्यासमोर जाहीर करतो आहे. अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कामधील जिमखाना, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी, यूथ फेस्टिवल निधी या बाबीवर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात या 1.5 वर्षामध्ये आलेला नाही आणि म्हणून हे देखील शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आज शासनाने घेतलेला आहे. प्रयोगशाळा आणि ग्रंथालय हे काही प्रमाणात चालू आहेत ऑनलाईन पद्धतीनं आणि म्हणून सगळ्या कुलगुरूंनी सुचवलं की या प्रयोगशाळा आणि ग्रंथालय यावरची जी फी आहे त्याच्यामध्ये 50% सवलत देण्यात यावी अशा पद्धतीचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांद्वारे वसतिगृहाची फी देखील आकारण्यात येत होती परंतु वसतिगृह पूर्ण 1.5 वर्ष बंद असल्यामुळं वसतिगृहावरचं देखील फी ही माफ करण्यात आलेली आहे. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत देता येणार नाही, म्हणजे ट्युशन फी जी आहे त्याच्यामध्ये सवलत देता येणार नाही. परंतु जिमखाना फी, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी, यूथ फेस्टिवल निधी या बाबींवर खर्च न झाल्यामुळे या बाबींवरची पूर्ण फी ही विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयाची देखील माफ करण्यात आलेली आणि ही सवलत या वर्षापुरती मर्यादित आहे, 21-22 मर्यादित आहे. या महाविद्यालयामध्ये देखील ग्रंथालय आणि प्रयोगशाळेची फी 50% सवलत देण्यात आलेली आहे. ही जी सवलत आहे ही कोविडच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली आहे आणि विद्यापीठाच्या स्तरावर काल बैठक झाल्यानंतर विद्यापीठानं हा निर्णय आता महाविद्यालयांना सांगायचा आहे आणि महाविद्यालयांकडनं याची अंमलबजावणी करून घ्यायची आहे. या फीमध्ये सवलत दिल्यानंतर एक भाग महत्त्वाचा जो राहतो प्रायव्हेट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये देखील फी आम्ही कशा पद्धतीनं कमी करणार आहोत किंवा त्या कॉलेजच्या फीला कशा पद्धतीनं सवलत देणार आहोत अशी एक शंका ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये राहणार आहे. मी 2-4 दिवसापूर्वी देखील सांगितले की माजी न्यायमूर्ती विजय आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली FRA स्थापन झालेली आहे. FRA स्थापन झाल्यानंतर खात्याचा प्रमुख म्हणून मी त्यांच्याबरोबर बैठक घेतलेली आहे आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये देखील जो विद्यापीठांनी आता पॅटर्न वापरायचा ठरवलेला आहे त्या पद्धतीनं ग्रंथालय शुल्क असेल, प्रयोगशाळा शुल्क असेल, विविध यूथ फेस्टिवल्स असतील, या सगळ्या ज्या फी आहेत या कशा पद्धतीनं आपण कमी करणार आहोत या संदर्भात FRA नं योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना देखील FRA चे अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या संचालकांना मी केलेल्या आणि मला असं वाटतं की पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये त्यांचा अहवाल देखील महाराष्ट्र शासनाकडे येईल. FRA ही स्वायत्त संस्था असल्यामुळे त्याला निर्णय घ्यायचे अधिकार आहेत आणि त्यांनी निर्णय 31 मार्चच्या अगोदर खरा घ्यायचा असतो परंतु 31 मार्चपर्यंत ही कमिटी फॉर्म न झाल्यामुळं खास बाब म्हणून जर शासनाला देखील निर्णय घ्यावा लागला त्यांच्या शिफारसीनंतर तर शासन तो देखील निर्णय घेणार आहे आणि म्हणून प्रायव्हेट कॉलेजेसच्या फीबद्दल सध्या तरी आजपर्यंत कुठचाही निर्णय झालेला नाही. हा निर्णय घेण्याचे अधिकार हे पूर्णतः FRAला आहे आणि FRA देखील विद्यार्थी आणि पालकांच्या निवेदनांचा, संघटनांच्या निवेदनांचा विचार करून योग्य ते निर्णय नक्की येत्या 7-8 दिवसामध्ये घेईल. आई वडील
पालक हा कन्सेप्ट प्रत्येक विद्यापीठामध्ये त्यांच्या त्यांच्या स्तरावर त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळं पालक हे जर मयत झालेले असतील, मग त्याच्यामध्ये आई वडील असतील, किंवा पालकांची डेफिनेशन अनेक विद्यापीठांमध्ये वेगळी देखील, ज्यांना आई वडील नाहीत त्यांनी कोणीतरी त्यांचं पालकत्व स्वीकारलेलं असतं आणि ते देखील पालक जर मयत झाले असतील तर त्यांची पूर्ण फी आपण माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शासकीय आणि अनुदानित जे कॉलेजेस आहेत गेले वर्षभर आपण त्यांच्याकडनं फी घेतलेली आहे पण त्यांना सुविधा मिळालेली नाही, जसं जिम असेल, वसतिगृह असेल, तर ती फी रिफंड करण्याचा काही विचार आहे का की ते फी भरलेल्या ती सवलत जी आहे ती पुढच्या वर्षापासून लागू? 21-22 ही सवलत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आतापर्यंत जर फी भरून घेतलेली असेल तर फी रिफंड द्यायला अडचण होते, परंतु हीच फी पुढच्या वर्षासाठी कशी वापरता येईल 22-23 साठी हा विचार देखील विद्यापीठाने केलेला आहे. त्याच्यामुळं फी ज्यांनी भरलेली आहे त्यांची फी जरी परत मिळाली नसली 21-22 ची तर ती फी 22-23 मध्ये ह्या सगळ्या प्रकारामध्ये गृहीत धरावी असा देखील निर्णय घेतलेला आहे.